उद्धव ठाकरेंचा फोन आला, त्यांना स्पीकरवर ठेवला. मला म्हणले उद्धव ठाकरेंचा फोन आहे. ते बोलले साहेब कुठे कुठे निघालात तुम्ही सकाळीच असं वगैरे. तर ते बोलले काय की मी पिंपरी चिंचवडला कार्यक्रमाला चाललो आहे. ठीक आहे तुम्ही जा, पण मी तुमच्या पाठीशी आहे, हां घाबरू नका अजिबात असं म्हणले. ते गजानन महाराजचं आहे ना, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तर असं असं ते उद्धव ठाकरे त्यांना म्हणाले. तर ते म्हणले वा, म्हणजे आता तू आहेस, म्हणजे काय बघायलाच नको माझ्या पाठीशी असं वगैरे काहीतरी जुजबी बोलले. मग आम्हाला लेफ्टला जायचं होतं आणि उद्धव ठाकरेंना सरळ जायचं होतं. तर आम्ही मग स्लो झालो आणि मग आम्हाला लेफ्टला जायचं होतं म्हणून मग साहेबांनी लगेच उद्धवला फोन केला आणि सांगितलं की उद्धव भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तर मी मग मी सांगितलं, मी म्हटलं माझ्या मुलाखतीमध्ये सांगितलं की मी म्हटलं आणि साहेबांनी कधी नव्हे ते कधी नव्हे ते त्यांनी हे खरं करून दाखवलं आणि उद्धवच्या मागे राहून उद्धवला तिथे मुख्यमंत्री केलं, नाहीतर इम्पॉसिबल होतं.